आज का दिवस है तो राष्ट्रपति पदा निवडणुकी संदर्भातला। आज राष्ट्रपति पदा मतदान होना है। एनडीए कडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे। यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत आणि आज होणाऱ्या या निवडणुकीमध्ये खासदार आणि आमदार मतदान करणार आहेत। भाजप प्रणित एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात या पदासाठी ही चुरस आहे। मात्र देशभरातल्या आमदार खासदारांचं संख्याबळ लक्षात घेतलं तर द्रौपदी मुर्मू यांची निवड ही निश्चित मानली जाते। देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू सहज निवडून येतील अशी स्थिती आहे। महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांसह शिवसेनेचे आमदार खासदार राष्ट्रपती पदासाठी मुर्मू यांनाच मतदान करणार आहेत आणि या निवडणुकीचा निकाल हा 21 जुलैला लागणार आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास।